हाय फ्रेंड्स, फ्यूजन फूड बाय ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला हिरव्या चिंचेचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे. हिरवी चिंचेचं लोणचं हे खूप अप्रतिम लागतं आणि एक वर्षभर आपल्या आंब्याच्या लोणच्यासारखं हे पण टिकतं. आपल्याला लोणचे हे वेगवेगळे प्रकारचे खायला आवडतात. रोजच्या जेवणामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं असलं तरच आपल्याला जेवण पण व्यवस्थित जाईल आणि हिरवी चिंच हे शरीरासाठी पण आपल्याला चांगली आहे. मी त्याचे साहित्य सांगणार आहे. हिरवी चिंच घेतलेली आहे, आपण याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे हिरवी मिरची घेतलेली आहे, मी कट करून घेतलेली आहे. आणि ही मेथी 2 टेबलस्पून मोठं मिक्सरवर काढलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे. थोडा वेळ भिजलेलं पाहिजे त्यामुळे मी हे ऑलरेडी भिजवून ठेवलेले आहे. मेथी ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि शरीरासाठी चांगली आहे मेथी पण. हे तिखीचं पीठ घेतलेलं आहे मी. हे तिखीचं पीठ मी छोट्या वाटीनं 1 वाटीभर घेतलेलं आहे. जिरे पावडर, हळद आणि मीठ. चला आपण याची कृती पाहूया. मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ही जी आपली चिंच आहे याचे आपल्याला हे देठ काढायचे आहेत. असे देठ काढून याचे 2 भाग करायचे आणि असे मिक्सरमध्ये टाकायचे. याची साल पण काढायची नाही, का सालीसहित हे लोणचं करायचं आहे. फक्त वरचं देठ आपल्याला हे काढायचं आहे अशा प्रकारे. हे अशा प्रकारे ओढून काढायचं. जेवढं निघालं तेवढंच ठीक आहे. अशा प्रकारे काढायचं. हे यामध्ये काढून आपल्याला हे जाडसर मिक्सर करून घ्यायचं आहे. हे पहा, मी चिंचुकी पण नाही काढलं, साल पण नाही काढलं, तशीच चिंच मी मिक्सर करून घेतलेली आहे. अशी जाडसर आपल्याला पण मिक्सर करून घ्यायची आहे. हे आपण या पॉटमध्ये काढूया. आणि चिंचुकी पण तसेच ठेवायचे, टेस्टला खूप छान लागतात. परत याच पॉटमध्ये आपल्याला हे जे मिरच्या घेतलेली आहे हे मिरच्या पण आपल्याला मिक्सर करून घ्यायची आहे. हे पहा, आपलं दोन्ही पण वाटून झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आता हे मी चिंचचं जे मिक्सर करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे ठेसा आपण केलेलं आहोत ना, ते आपण टाकून घ्यायचं आहे. झणझणीतच मिरच्याचं लोणचं, चिंचेचं लोणचं छान लागतं खायला, एकदम अप्रतिम टेस्टी आणि पौष्टिक. हे मेथी जे मिक्सर करून घेतलेली आहे मी, जाडसर भड करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकून ही भिजवलेली आहे. हे 1.5 टेबलस्पून मेथी आहे, आपण हे पण यामध्ये टाकायचं. हे अजिबात कडू लागत नाही. मेथी शरीरासाठी खूप चांगली आहे. शक्य तेवढं आपण जेवणामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये मेथीचा वापर आपण करायला पाहिजे. हे मी जिरा पावडर घेतलेलं आहे, ते पण टाकत आहे पूर्ण. तिखीचं पीठ, हळद मी 1/2 टेबलस्पून टाकत आहे आणि आपल्याला मीठ मात्र जास्त. कोणत्याही लोणच्याला आपल्या मीठ मात्र एकदम जास्ती लागतं. मीठ बिलकुल कमी चालत नाही म्हणजे लोणचे आपले हे टिकतात, नाहीतर मग खराब होतं लोणचं. हे आपण लोणचं नक्की करून पहा. आता सध्या आपल्याकडे हिवाळ्यामध्ये हिरवी चिंच सगळीकडेच येते. हिरवी चिंचेचं लोणचं आपण करून ठेवायचं, एक वर्षभर हे लोणचं राहतं. आपण नक्की करून पहा कसं लागलं, कसं टेस्ट झाली याची मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा. हां, माझ्या व्हिडिओला जर आपण माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला दाबून मला माझे नोटिफिकेशन आपल्याला कंटिन्यूमध्ये पाहता येतील. हे पहा, आपले मिरच्याचं लोणचं किती सुंदर आणि किती छान दिसत आहे. यामध्ये आपल्याला फोडणी टाकायची असते. मी ते फोडणी ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. ती
थंडर टाकायची असती त्यामुळे मी जिरे आणि तेल या दोन्हीची मिळून फोडणी केलेली आहे. फक्त जिरे टाकलेलं आहे. हे आपल्याला यावरती टाकायचं आहे. परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण नक्की नक्की करून पहा. खूप खूप छान लागतं आणि शरीरासाठी पण हे पौष्टिक आहे. आपण शक्य तेवढं आपल्या व्हिडिओमार्फत पौष्टिक वस्तूच दाखवायचा प्रयत्न करत आहोत. हे पहा आपलं हिरव्या मिरचीचं एकदम मस्त एकदम टेस्टी असं लोणचं तयार झालेलं आहे. आपण नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.